नाशिक शहरात गुन्हेगारीचं सत्र हे दिवसेंदिवस वाढत चालत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. काल मध्यरात्री गोविंद नगर परिसरात चोरट्यांनी शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. होंडा सिटी वाहनातून आलेल्या चोरट्यांनी कपड्याचे दुकान, एलआयसीचं ऑफिस, ट्रॅव्हल्सचं दुकान फोडून कोणताही रोख मुद्देमाल तसेच वस्तू न चोरता चोर प्रसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यावेळी येथील दुकान चालकांनी घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्याप्रमाणे 3 वाजेच्या सुमारास माझा एलएसएस कन्सल्टंट आहे आणि एलएसएस ऑफिस आहे माझं गोविंद नगरला, आणि शटरला जे 2 कुलप होते ते कापून ते कुलप पण जागेवर नाही आहे. मध्ये येऊन माझ्या बॅगेतलं सगळं पसारा, चेकबुक हे सगळं त्यांना काहीच मिळालेलं दिसत नाही, का माहीत नाही आलं तर पंचनामा तर चालू आहे, पण सर्वांचं असं पसरून ठेवलेलं आहे आणि सगळं डिस्टर्ब करून ठेवलेलं ऑफिस. तर सकाळी आता आम्हाला 10 सुमारास कॉल आला की तुमचं शटर उचकलेलं आहे. येऊन पाहिलं तर शटर उचकलेलं होतं पण कुलूप लावलेलं होतं, कुलूप तोडलेलं नव्हतं. तर चोरट्यांना मध्ये तर नाही घुसता आलं, काही गेलेलं नाही आहे, पण असा प्रकार घडला आणि पुढे पण आणखीन 2 गाय जे आहेत तिथे सेम झालेलं आहे. गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण लक्षात घेता शहर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. चेन स्नॅचिंग, ऑनलाईन फसवणूक, चोरी, घरफोडी, महिला अत्याचार आदी गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांना नाशिककर त्रस्त झाले असताना एकीकडे पोलीस आयुक्त मॅरेथॉनमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.